महापुराच्या काळात स्वतःचं घर पडलेलं असतानाही व्हाईट आर्मीचे जवान सचिन भोसले यांनी महापुराच्या वेढ्यातून लोकांना बाहेर काढण्याचं काम थांबवलं नाही. भोसले यांच्या या कामाची दखल घेत आम्ही शिक्षक चळवळीच्या वतीनं त्यांना घर उभारणीसाठी 75,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. महापुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी समाजातील विविध व्यक्ती, संस्था आणि संघटना पुढे येत आहेत. कोल्हापूर शहरातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत आम्ही शिक्षक चळवळ उभी केली आहे. या माध्यमातून शिक्षकांनी पूरग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे. पुराच्या काळामध्ये स्वतःचं घर पडलेलं असतानाही त्याची पर्वा न करता पूरबाधित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शिंगणापूरच्या सचिन भोसले यानं रात्रंदिवस प्रयत्न केलाय. फाईट आर्मीच्या माध्यमातून तो शिरोळ तालुक्यामध्ये कार्यरत होता. सचिन भोसलेच्या घराचं नुकसान झाल्याचं समजल्यानंतर आम्ही शिक्षक चळवळीच्या माध्यमातून शिक्षकांनी 75,000 रुपये जमा करत भोसले याला मदत करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार त्याच्या भावसिंगजी रोडवरील गॅरेजमध्ये जाऊन शिक्षकांनी त्याला ही मदत दिली. यावेळी शिक्षकांच्या वतीनं सचिन भोसले यांचं मदत आणि बचाव कार्याबद्दल विशेष गौरवही करण्यात आला. यावेळी आम्ही शिक्षक चळवळीचे राजेंद्र कोरे, विजय सुतार, सुधाकर सावंत, उमेश देसाई, विलास पिंगळे, मनोहर सरगर, दिलीप माने, बंडोपंत जोशी, गिरिजा जोशी, वसंत चव्हाण यांच्यासह व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे आणि आम्ही शिक्षक चळवळीचे सदस्य उपस्थित होते.